हॉटेलमधनं निघतायत आणि आपण बघतोय की रोहित पवार आहेत आणि इतर आमदार सुद्धा आहेत. रोहितजी, रात्री झोप लागली का हा प्रश्न प्रत्येक आमदाराला विचारला जातोय. राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने. उलट काल जर तुम्ही बघितलं तर खेळीमेळीचं वातावरण, आम्ही सर्व भेटलो, एक चांगलं गेट टुगेदर झालं, जेवण त्या ठिकाणी होतं, सगळे मंत्री होते, गप्पा गोष्टी झाल्या आणि हे जे झोप उडाली झोप उडाली, कदाचित बीजेपीलाच त्या ठिकाणी त्यांना वाटत असेल. पण आमच्या बाबतीत तुम्ही बोललात तर उलट विकास कामाच्या बाबतीत चर्चा झाली, अजून काही इतर विषय होते त्या बाबतीत चर्चा झाली. उलट या इलेक्शनच्या बाबतीत कमी चर्चा आणि इतर तुम्ही कसे आहात, बाकी काय चाललंय या बाबतीत जास्त चर्चा झाली. नक्की, मात्र सेंट रेजिस या ठिकाणाहून आता राष्ट्रवादीचा पुढचा काय प्लॅन आहे? कारण अनेक पक्षांनी, म्हणजे इतर पक्षांनी सुद्धा बसमधून आपले आमदार घेऊन गेलेले आहेत. सेंट रेजिसला तशी काही चहलपहल दिसत नाही. राष्ट्रवादीला पूर्ण खात्री आहे की अपक्ष असोत किंवा आमदार असोत फुटणार नाही. नाही, सगळ्याच पार्टीच्या नेत्यांना आपापली खात्री आहे. कधीकधी बसली गेलं तर वेळेवर त्या ठिकाणी सगळेच एकत्र पोहोचतात. वेगळ्यावेगळ्या गाड्यात गेलं तर कधीकधी पुढं मागे होऊ शकतं. इथे अजितदादांनी सक्त ताकीद आहे की वेळेवर पोहोचायचं, त्यामुळे सगळे लवकर वेळेवर त्या ठिकाणी पोहोचतील, बाकी बसली जातील. अजितदादांनी आणखी एक आदेश दिला की आल्यानंतर माझ्या केबिनमध्ये आधी हजेरी लावायची, त्याच्यामुळे ते सगळं फॉलो केलं जाणार आहे. नाही, असा आदेश नव्हता. आणि शेवटी उपमुख्यमंत्री आहेत, मोठे नेते आहेत, याच्या आधी त्यांनी MLC इलेक्शन वगैरे बघितलेलं आहे. आम्ही सर्वजण नवीन आहोत, त्यामुळे आमचंच म्हणणं होतं की तुम्हाला आधी आम्ही भेटतो, समजून घेतो आणि मग त्या ठिकाणी जे काय करायचं ते करतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की काल रात्री उशिरा इम्तियाज जलील हे भेटायला आले होते अजित पवार आणि जयंत पाटलांना. त्यांनी सांगितले की आज 9 वाजेपर्यंत आम्ही आमचा निर्णय घोषित करू. काही मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. निधी वाढवून मिळावा, विकास निधी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. MIM राष्ट्रवादीच्या गोटात ही कोणतंही टेन्शन नाही. राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे एकजूट आहेत.